महापालिकेसोबत नव्याने पाणी वाटपाचा करार करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने शहरामध्ये 52 लाख नागरिक राहत असल्याचं सांगितलंय. परंतु महापालिकेने शहरामध्ये 52 लाख नागरिक राहत असतील तर त्यांचे आधार कार्डचे पुरावे सादर करा अशी मागणी जलसंपदा विभागाने महापालिकेकडे केली आहे. पुणे महापालिकेने पुणे शहराला देण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात पाटबंधारे विभागासोबत केलेल्या पाणी कराराची मुदत 28 फेब्रुवारी 2019 रोजी संपुष्टात येते. या कराराचं नूतनीकरण करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीमध्ये महापालिकेने शहरामध्ये निवासी आणि फ्लोटिंग असे एकूण 52 लाख नागरिक राहत असल्याचं सांगितलं. यामुळे लोकसंख्येचा विचार करता नवीन पाणी करारामध्ये पुणे शहराला 17 TMC पाणी मिळावा असा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.